अंजनगाव सुर्जी येथील श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयातील भाषा अभ्यास मंडळ या समितीद्वारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वशिष्ठ चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तक ग्राम खिरगवान समशेरपूर येथे ग्रंथदिंडी व वसुंधरा संवर्धन फेरी दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी काढण्यात आली. राष्ट्रीय शिबिरादरम्यान काढण्यात आलेल्या या ग्रंथदिंडीमध्ये भगवद्गीता, भारतीय संविधान, दिव्य पुराण, बायबल, शिवचरित्र, ग्रामगीता, तुकाराम गाथा, फुले आंबेडकर शाहू यांचं चरित्र आदी ग्रंथ ग्रंथदिंडीमध्ये सामील करण्यात आले होते. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत फळझाडांच्या रोपाची प्रभात फेरी काढून गाव शिवारात वृक्षारोपण करण्यात आले. ग्रंथदिंडी व वसुंधरा संवर्धन फेरीदरम्यान गावातील महिला भजन मंडळ व स्वयंसेवकांच्या लेझिम कवायतीमुळे खिरगवान तामशेरपूर येथील वातावरण चैतन्यमय झालं होतं. या दरम्यान स्वयंसेवकांनी बालविवाह, व्यसनमुक्ती या विषयावर पथनाट्याचं सादरीकरण केलं. ग्रंथदिंडीस खिरगवान समशेरपूर येथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी खिरगवान समशेरपूर येथील उपसरपंच नरहरी रायपुरे, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन गावंडे, सदस्य नंदा घोगरे, सरपंच सरदार हे उपस्थित होते. ग्रंथदिंडी व वसुंधरा संवर्धन फेरीचं आयोजन भाषा अभ्यासक मंडळ समितीच्या समन्वयक डॉ प्रतिभा थोरात आवणकर, डॉ महेंद्रगिरी, ग्रंथपाल डॉ जुगल मालधुरे, राष्ट्रीय समन्वयक डॉ नितीन घोडिले, डॉ ममता येवतकर, डॉ अनिकेत भुयार, डॉ नन्विता मालानी आणि विद्यार्थी स्वयंसेवकांनी केले. इंग्रजी विभाग प्रमुख डॉ बीना राठी, डॉ सत्येंद्र गाडपायले, मराठी विभाग प्रमुख डॉ अंशुमती कहाणे, प्राध्यापक प्रणाली धुळे, प्राध्यापक रामचंद्र कुलकर्णी, डॉ विवेक पाटील, डॉ मंगेश डगवाल आदींची यावेळी उपस्थिती होती. स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने आयोजनासाठी परिश्रम घेतले. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.